धरणामधून भीमा नदीत सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग 11,700 क्युसेक एवढा कमी करण्यात आला आहे. त्यामुळे भीमा नदीची पाण्याची पातळी पूर्वपदावर आली आहे. मात्र उजनी धरणातून गेल्या 3 दिवसापूर्वी भीमा नदी पात्रात 1,02,700 क्युसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे नदीवरील बंधारे तसेच गणेशवाडी आणि भेंबळे गावातील पूल पाण्याखाली गेल्याने दळणवळण ठप्प झाले होते. मात्र पुणे परिसरात पाऊस थांबल्याने हळूहळू उजनी धरणातून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग 11,600 क्युसेक एवढा ठेवण्यात आला आहे. इंदापूर व माढा तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाला आहे. उजनी धरणामध्ये सध्या 119.14 TMC एवढा पाणी साठा उपलब्ध असून धरण 103.56% क्षमतेने भरलेले आहे. उजनी धरणामध्ये दौंड येथून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी होऊन सध्या 16,700 क्युसेक एवढा आहे.